आज जगातल्या सगळ्यात जास्त डिमांड असणाऱ्या एका नवीन पिकाविषयी माहिती देतोय की ज्या पिकाच्या मार्फत 110 दिवसामध्ये 20 लाख रुपये तुम्ही कमवू शकता. या पिकाचा होलसेल रेट म्हणजे अगदी व्यापाऱ्यांचा रेटसुद्धा 300 ते 400 रुपये किलो आहे, आणि जर वेगळ्या पद्धतीनं किरकोळ विक्री करायला गेले तर 500 ते 600 रुपये किलोचा रेट याला सहजपणे भेटू शकतो. एवढं सगळं असतानासुद्धा हे पीक घेण्यासाठी लागणारं वातावरण, कशाही प्रकारचं जमीन, कुठल्याही प्रकारची खराबातली खराब जमीन, आणि राहिला प्रश्न पाण्याचा, तर पाणी नसलं तरी चालतंय. तर इतकं कमी खर्चात आणि अतिशय कमी वेळात शेतकऱ्याला गॅरंटेड मालामाल करून देणारं हे पीक होऊन जाणार आहे. या पिकाची डिमांड करोना आधी तर होतीच, आणि हीच डिमांड पुढील 10 वर्षात अगदी 200% वाढण्याची शक्यतासुद्धा वर्तवलेली आहेत. एवढं असूनसुद्धा आज मी तिला जेवढी डिमांड आहे तेवढी पूर्ण करायला त्या ठिकाणी आज शेतकरीच त्या ठिकाणी उपलब्ध नाही. तर त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून अगदी गॅरंटेड कमवून देणाऱ्या या पिकाविषयी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओमध्ये हा हिची लागवड कशी करायची, याच्यासाठी मशागत कशा पद्धतीची असावी, खते कुठली असतात, त्याचबरोबर ओव्हरऑल याचं सर्वच आम्ही सांगणार आहोत. पण व्हिडिओच्या शेवटी याची विक्री करत असताना काय असं नियोजन लावायचं की ज्याच्यामुळे तुम्हाला जगातला सगळ्यात जास्त रेट तुम्हाला भेटू शकेल आणि अगदी काही गुंठ्यामध्येच तुम्ही करोडपती होऊ शकता. त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहता, चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा. अतिशय कमी वेळात आणि खराबातल्या खराब जमिनीत कमी पाण्यात अगदी 100 ते 120 दिवसामध्येच 20 ते 30 लाख रुपये कमावणारं एक नवीन पीक सांगतोय. हे पीक एक प्रकारचं धान्य पीक आहे ज्याला मार्केटमध्ये ठोक किंवा होलसेल रेट 300 रुपये किलोचा सहजपणे भेटतो, आणि जर किरकोळ विक्री करायला गेले तर 500 ते 600 रुपये किलोचा भेटतो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या मनात सगळ्यात आधी येत असेल तर तो म्हणजे की याला एवढा रेट त्या ठिकाणी का भेटत आहे, काय याची एवढी गरज आहे, किंवा असं त्यांनी काय होते, तर ते सर्वात आधी समजून घेऊ. त्यानंतर याच्या लागवडीपासून तर याच्या विक्रीपर्यंत शेवटपर्यंत माहिती भेटून जाणार आहे. तर मित्रांनो, हे जे असं एक धान्य आहे की जे मानवाने सगळ्यात आधी घेतलेलं प्रथम पीक असावं असा अंदाज त्या ठिकाणी आहे. याच्यामध्ये प्रोटीन, फायबर, जीवनसत्वे, अँटीऑक्सिडंट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, तांबे असं सर्वच गोष्टी आहेत. त्यामुळेच याला जगातलं सुपरफूडसुद्धा म्हणतात, कारण की जगात अशी कोणतीच एकमेव गोष्ट नाही आहे की जिच्यामध्ये एवढं भरभरून त्या ठिकाणी पोषण मूल्य आहेत. आणि हे सगळं असताना या धान्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे डायबिटीज असणाऱ्या पेशंटला गव्हाऐवजी याचं त्या ठिकाणी सेवन करायचा सल्ला डॉक्टर देत असतात. तसेच ज्यांना हृदयविकाराचं त्या ठिकाणी आजार आहेत, ब्लॉकेजेस आहेत, त्यांना याच्यामध्ये फॅट कमतरता असल्यामुळे डॉक्टर तो खाण्याचा सल्ला देत असतात. आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांचा वेगन डाएट आहे त्यांच्यासाठी तर हे अन्न म्हणजे एक देवाचा प्रसादच आहे. याबरोबरच रक्ताची कमतरता आणि काही प्रकारचे कॅन्सरवरसुद्धा याचा प्रभावी उपाय म्हणून याचा वापर होत असतो. मग त्यामुळेच या पिकाची इतकी डिमांडसुद्धा आहे आणि त्याला भाव देणारे गिराईकसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे, कारण की एक प्रकारची जीवन संजीवनीच त्या ठिकाणी या धान्याच्या मार्फत होत असते. याची लागवड सगळ्यात आधी दक्षिण अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी होत असायची. किन्वाचे तसं बघायला गेलं तर 3 मुख्य प्रकार आहेत. किन्वा म्हणजे एक बारीक तांदुळाच्या सारखा किंवा एखाद्या ज्वारीसारखा गोल दाना त्या ठिकाणी येत असतो, ज्याची साईज छोटी असते. मग याच्यामध्ये 3 मुख्य प्रकार आहे, पांढरा, लाल आणि काळा. यातला पांढरा हा सर्वात लोकप्रिय आहे, चवदार लागतो. लाल जो आहे तो कमी गोड आणि काळसर कलरचा जो असतो तो थोडासा कडवट त्या ठिकाणी लागत असतो. मग सगळ्यात आधी याला बघून घेऊयात की याच्यासाठी वातावरण कसं आवश्यक आहे, जमीन कशी पाहिजे, आणि याची मशागत कशी, पेरणी कशी करायची, आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात याची विक्री करण्याची अशी पद्धत, आणि त्याचबरोबर याचे बियाणे आणि विक्री कुठे करायची याविषयीची सुद्धा काही महत्त्वाची माहिती. तर यासाठी लागणारं वातावरण हे भारतात कुठल्याही ठिकाणी त्या ठिकाणी होऊ शकतं, म्हणजे भारतातलं कुठलंही वातावरण यासाठी अगदी चांगलं आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठे याची लागवड केली जाऊ शकते. आता मग जमीन जर बघायला गेलं तर अगदी खराबातली खराब जमीनपासून मध्यम, हलकी, मुरमाड, गोटाड जमीन त्या ठिकाणी जरी असली, खडकाळ जमीन जरी असली, तरी तिथे बऱ्यापैकी याचं उत्पादन निघालेलं आहे. राहिला पाण्याचा प्रश्न, तर याच्या अंगी पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्यामुळे याला पाणी त्या ठिकाणी जास्त लागत नाही. जमिनीचा pH अगदी आम्लवर्गीय किंवा क्षारवर्गीय जरी असला, म्हणजे अगदी 4 पासून तर अगदी 9.5 पर्यंत त्या ठिकाणी याचा pH त्या ठिकाणी चालत असतो. म्हणजे एकंदरीत कोणत्याही वातावरणात आणि कुठल्याही जमिनीमध्ये कमी पाण्याच्या परिस्थितीत हे पीक अगदी आरामशीर त्या ठिकाणी येऊ शकतं. याची लागवड आपण रब्बी हंगामात तसेच खरीप हंगामात केव्हाही करू शकतो.
पण शक्यतो याची लागवड जर थंडीच्या काळामध्ये त्या ठिकाणी केली तर जास्त मान होतं. मग आता याची मशागत जी आहे तर ती म्हणजे काय करायचं आहे, सगळ्यात आधी नांगरणी त्या ठिकाणी करून घ्यायची आहे आणि शेत उघडं तसंच त्या ठिकाणी राहून द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये गांडूळ खत, शेणखत, निंबोळी खत, ट्रायकोडर्मा वगैरे असे जे काय नैसर्गिक खतं आहेत ते टाकायचे आहेत. त्या ते मिक्स होण्यासाठी कल्टिवेटरने शेताची चांगली मशागत करून घ्यायची आहे जेणेकरून चांगलं खत त्या ठिकाणी मिक्स होईल. त्यानंतर त्याच्यात पाणी सोडून द्यायचं आहे आणि प्लॉव करून घ्यायचं आहे. त्यानंतर काही दिवसानंतर पाण्याचा जमिनीचा वरचा जो काही भाग आहे तो थोडासा त्या ठिकाणी कोरडा होईल आणि तो कोरडा झाल्यानंतर परत चांगली मशागत त्या ठिकाणी करून घ्यायची आहे जेणेकरून माती भुसभुशीत होईल आणि भुसभुशीत माती झाल्यावर पाटा लावून त्या ठिकाणी ते रान लेव्हल करून द्यायचं आहे. कारण या पिकाला पाणी कमी लागतंय पण पाण्याचा निचरा त्या ठिकाणी झाला पाहिजे. पाणी कुठेच साचलं नाही पाहिजे. पाणी साचल्यावर अगदी तोटा होऊ शकतो. काय तोटा होऊ शकतो याचं त्या ठिकाणी आता इथून पुढे आपण बघूयात. मग आता पाहूया त्याची लागवड कशी करायची. लागवड दोन पद्धतीने होऊ शकते. एकतर आपण शिंपून आपल्या रेग्युलर पद्धतीने करू शकतो किंवा पेरणी यंत्राद्वारे पेरणी करू शकतो किंवा शक्यतो ह्याची टोकन पद्धतीनं त्या ठिकाणी लागवड केली जाते. याच्यामध्ये बियाणांचे साईज अगदी बारीक असल्यामुळे याच्यासाठी एकरी लागणारं बियाणं अतिशय कमी म्हणजे 5 ते 6 किलोच त्या ठिकाणी लागत असतं. पण जर शिंपून त्या ठिकाणी आपण करायला गेलो तर थोडंसं जास्त त्या ठिकाणी बियाणं लागत असतं. मग याच्यामध्ये रोप दोन रोपांमधलं जे काय अंतर आहे एका ओळीतलं तर ते 15 सेंटीमीटर आणि दोन रोपांच्या ओळीमधलं अंतर असतं 30 सेंटीमीटर. यानंतर पाणी म्हणजे पूर्ण पिकाच्या कालावधीमध्ये म्हणजे अगदी 100 ते 120, 150 दिवसाच्या कालावधीमध्ये याला मात्र 3 वेळाच पाणी त्या ठिकाणी द्यायचं असतं. त्यानंतर राहिला रोगाचा प्रश्न तर रोग याच्यावर कुठलाच येत नाही. कुठला वन्यप्राणीसुद्धा हल्ला करत नाही कारण याची पाने मुळातच कडू असतात त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. वन्यप्राण्यांचा प्रादुर्भाव तर प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही. आता पाहूया त्याचं उत्पादन केव्हा चालू होतं, किती निघतं, हार्वेस्टिंग कशी करायची आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विक्री कशी करायची. तर आता सगळ्यात महत्त्वाचा विषय की याला काय होतं की 4 ते 5 फुटापर्यंत हे वाढतं आणि याला वरती ओंब्या येतात म्हणजे ज्वारीच्या जे काय ओंब्या असतात तर त्या पद्धतीच्या ओंब्या त्या ठिकाणी याला येत असतात. जवळपास 100 ते 120 दिवसानंतर आपल्याला याची काढणी करावी लागत असतात. याच्या ओंब्या त्या ठिकाणी कापून घेतल्या जातात आणि त्या उन्हात वाळवून ठेवल्या जातात आणि त्यानंतर थ्रेशरने किंवा मळणी यंत्राने त्याच्यामधले दाणे बाजूला काढले जातात. साधारणपणे याचं उत्पादन 30 क्विंटलपासून 50 क्विंटल प्रति एकरपर्यंत होत असतं आणि एकरी जवळपास 8 ते 10 हजार रुपये एवढाच खर्च त्या ठिकाणी येत असतो. मग याच्यासाठी जो ठोक किंवा होलसेल जो भाव आहे तो 150 रुपयापासून 300 रुपये किलोचा आहे. मग साधारणपणे एक आपण राऊंड फिगर 300 रुपयाचा रेट जरी धरला आणि 50 क्विंटलचं उत्पादन जरी धरलं तर 15 लाख रुपये त्याच्यामध्ये होतात प्रति एकरी. आणि जर आता जर आम्ही ऑनलाईन काही ठिकाणी माहिती घेतली, काही एक्सपोर्टच्या त्या ठिकाणी कंपन्या बघितल्या तर तिथं 500 ते 600 रुपये किलोचा त्या ठिकाणी भाव त्या ठिकाणी दिसलेला आहे. तर त्यामार्फत तुम्ही जर तशी लाईन जर लावू शकले किंवा ऑनलाईन जर याची विक्री करू शकल्या तर तुम्ही 20 लाखापासून 30 लाख रुपयापर्यंत एका एकरामध्येच मात्र 100 ते 120 दिवसामधनं कमाई करू शकता. याच्या बियाणांसाठी किंवा अजून जास्तीच्या माहितीसाठी काही वेबसाईट्स आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. त्या काही खाजगी वेबसाईट आहेत, आपण काय त्यांना कुठल्या प्रकारचं प्रोत्साहन देत नाहोत. पण नक्कीच त्या वेबसाईटला जाऊन त्याविषयी जास्त माहिती घ्या आणि कसा वाटला व्हिडिओ याविषयीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नोंदवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा. धन्यवाद.